मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. तुम्ही आम्ही लग्नाचा बाजार कसा केला याचा एक लाईव्ह नमुना तुम्हाला मी दाखवतोय. लग्न जुळत नाहीत म्हणून एकमेकावर खापर फोडत आपण दुसऱ्यांना दोष देत हे ते ग्रुप विवाह संस्था धुंडाळत बसतो. मात्र ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आपण करत नाही. आम्हाला बरेच दिवसभरातून फोन येतात, आमचे व्हिडिओ पाहून किंवा आमचा मजकूर वाचून किंवा ॲप्लिकेशनला भेट देऊन फोन येतो. मराठा लग्नाक्षदा काय, कुठं आहे तुमचं ऑफिस, मग तुमच्याकडे गरीब घरच्या कमी शिकलेल्या 10वी 12वीच्या मुली आहेत का? म्हणजे जसं आम्ही एखादं किराणा दुकान टाकून बसलो, म्हणजे आम्ही वाशिम जिल्ह्यात राहतो आणि सातार, सांगली, कोल्हापूर या भागातून एखादा फोन आला की मग आम्ही त्यांना 10-15 बायोडाटे टाकायचे. म्हणजे तो किराणा दुकान गेल्याच्या नंतर जसं लक्स साबण आहे का, लिरिल आहे का, हे दाखवू का, लाईफबॉय दाखवू का, संतूर दाखवू का, असे साबणाचे नमुने दाखवायचे. त्यातलं त्याने एखादं पसंत करायचं, पैसे द्यायचे आणि घेऊन जायचं. हे असे लग्न होतात का आणि झाले का याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि मग एक पुन्हा एक गैरसमज असा झालेला असतो की आम्हाला दिवसभरात फोन येतात की आम्ही हातामध्ये मोबाईल घेऊन किंवा कम्प्युटर समोर बसलेला असतो, फोन आला की 10-15 बायोडाटे टाकायचे, मग त्याच्यातली त्याने एखादी सिलेक्ट करायची आणि मग हे स्थळ पसंत आहे. म्हणजे आम्ही वारंवार सांगत असतो की लग्न जुळवणं म्हणजे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करण्या इतकं सोपं नसतं दादा. ते लग्न हे आपसात, नात्यागोत्यात, ओळखीत 1760 चौकशा केल्याच्या नंतर जुळत असतात. तरी पण आपण आपला मूर्खपणा करायचं सोडत नाही. म्हणजे याचा अर्थ आम्ही खूप हुशार किंवा तज्ज्ञ आहोत असं नाही. आम्हीही तुमच्यासारखे शेती मातीत काम करणारे शेतकरी आहोत. 24 तास काय हातात मोबाईल घेऊन बसलेलो नसतो. आता तुम्हाला हे पुढचं एक माझं व्हॉट्सअपचं एक अकाउंट दाखवतो, त्याच्यावर तुम्ही आता लाईव्ह बघा कसे तर मेसेज आहेत. मित्रांनो, हे मी माझं व्हॉट्सअप ओपन करतो. याच्यामध्ये काही बरेच ग्रुप आहेत आणि ह्या ग्रुपला स्कोर करत असताना बरेच विवाहविषयक ग्रुप आहेत. विवाहाच्या ग्रुपवर आम्ही कुठल्या पोस्ट टाकत नाही, कारण लग्नाक्षदा हे नाव समजल्यानंतर लगेच आम्हाला ते रिमूव्ह करतात. आता हा एक नंबर आहे, याच्यावर जवळपास 3:53 26 मेसेज आलेले आहेत हे इथं तुम्हाला दिसतं. मी त्याला ओपन करतो आहे. आता माझा भाऊ आहे, त्याची बायको एक्सपायर झाली आहे 8 महिने, अशी मुलगी पाहिजे जिने त्याला सांभाळ करावा. लगेच 3:47 दुसरा मेसेज, 48 मिनिटांनी तिसरा मेसेज, 48 मिनिटांनी पुन्हा चौथा मेसेज. दुकान आहे, मूळ गाव अमकं आहे, टमकं आहे, असे हे जवळपास 26-27 मेसेज टाकले यांनी. आता बरं टाकले त्याच्याबद्दल काय हरकत नाही, लग्नासाठी सगळे परेशान आहेत, त्रस्त आहेत. मग आता जर समजा आता हे या महोदयांना मी ओळखत नाही, यांचा नंबरही माझ्याकडे सेव नाही, आणि मग अशा स्थितीमध्ये आपण यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? हे कुठले, हे कोण, हे काय करतात? अरे दादा, तुम्ही आधी तुमचा परिचय द्या की तुमचा भावाचं काय, त्याचा बायोडाटा असलं बायोडाटा टाका. अमक्या अमक्या जिल्ह्यातला आहे, टमक्या टमक्या जिल्ह्यातला आहे, असे इकडचे तिकडे लग्न जुळतात का? म्हणजे आपण काहीतरी कुठंतरी वेड्यासारखं करायचं. बरोबर, बरेच जणं आमच्या ग्रुपवर काही टाकतात की हा अमका माणूस दलाल आहे, टमका माणूस. अरे तुम्ही फसता का होऊन? तुम्ही दलालावर विश्वास ठेवता काहून? स्वतःचे लग्न स्वतःच जुळवाना, फार काही लागत नाही. या दृष्टीनं आम्ही लग्नाक्षदाराच्या माध्यमातून 4 वर्षापासून सतत लोकांना सांगत आहोत की लग्न कशी जुळतात. आणि या माध्यमातून आम्ही जवळपास 400-500 लग्न आमच्या प्लॅटफॉर्मवर जुळली. आणि हे आम्ही अभिमानानं सांगतो की ही अशी एकही लग्न आमच्या लग्नाक्षदाच्या माध्यमातून किंवा विवाह संस्थेच्या माध्यमातून जुळलं नाही. तर ती लग्न कशी जुळतात याबद्दल आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, वेगवेगळ्या पोस्ट टाकत असतो, लिखाण करत असतो. तरीही लोकांना बाकीच्या रिकाम्या गोष्टीसाठी, रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ आहे, मात्र स्वतःसाठी 3 मिनटं 5 मिनटं वेळ नाही. तर असो, हे अशा मेसेजला आता आपण काय रिप्लाय दिला पाहिजे हे तुम्हीच सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा.